नमस्कार मित्रांनो, पृथ्वीच्या वरती काय आहे हे तर आपल्याला माहितीच आहे, परंतु पृथ्वीच्या खाली काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? पृथ्वीच्या आतमध्ये जमीन कुठपर्यंत आहे? पृथ्वीच्या आतमध्ये लिक्विड आहे की सॉलिड आहे? पृथ्वीच्या केंद्रस्थानी काय आहे आणि ते किती मोठं आणि किती खोल आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्याला माहिती कसं पडलं की पृथ्वीच्या आतमध्ये काय आहे? तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमधून आपण ह्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत, तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। पृथ्वीच्या खाली काय आहे हे समजण्यासाठी चला तर पृथ्वीच्या आतमधला प्रवास सुरू करूया। आपण आपला प्रवास तिथून सुरू करूया जिथे आपण राहतो। पृथ्वीचे खऱ्या अर्थाने खोली समजून घेण्यासाठी आपल्याला 6400 किलोमीटरपर्यंत खाली जावं लागेल। मित्रांनो, पृथ्वी ही अनेक लेयर म्हणजेच अनेक थरांनी मिळून बनली आहे। त्यामध्ये क्रस्ट लेयर, मेंटल लेयर, आउटर कोर, इनर कोर यांचा समावेश आहे। पृथ्वीच्या ज्या भागावर आपण राहतो तो पृथ्वीचा सगळ्यात वरचा भाग आहे आणि त्याला क्रस्ट असं बोललं जातं। हा लेयर हा पृथ्वीच्या आतमधल्या इतर लेयरच्या तुलनेने खूप पातळ आहे। हा जो क्रस्ट नावाचा लेयर आहे हा प्रामुख्याने माती आणि खडक यांपासून बनला आहे। पृथ्वीचा हा जो सगळ्यात वरचा पातळ लेयर आहे त्याचे प्रामुख्याने दोन भाग आहेत, एक म्हणजे कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि दुसरा म्हणजे ओशियनिक क्रस्ट। कॉन्टिनेंटल क्रस्ट म्हणजे ज्यावर आपण राहतो आणि ओशियनिक क्रस्ट म्हणजे ज्यावर समुद्र आहे। मित्रांनो, जर आपण समुद्राची खोली बघितली तर समुद्राची जी सगळ्यात खोलवरची जागा आहे ती सुद्धा फारशी काही खोल नाही आहे। समुद्राच्या सगळ्यात खोलवरची असणारी जागा ही समुद्राच्या पृष्ठभागापासून 10,935 मीटर एवढी खोल आहे। कॉन्टिनेंटल क्रस्ट हे 20 ते 30 किलोमीटरपर्यंत जाड आहे आणि ओशियनिक क्रस्ट हे 5 ते 10 किलोमीटरपर्यंत जाड आहे। ओशियनिक क्रस्ट आणि कॉन्टिनेंटल क्रस्ट यामधला महत्त्वाचा फरक म्हणजे त्यांची डेन्सिटी। ओशियनिक क्रस्ट हा जास्त डेन्स आहे कॉन्टिनेंटल क्रस्टपेक्षा। जेव्हा ओशियनिक क्रस्टचा भाग हा कॉन्टिनेंटल क्रस्टच्या भागाला जाऊन आदळतो तेव्हा ओशियनिक क्रस्ट हा कॉन्टिनेंटल क्रस्टच्या खाली घसरला जातो आणि ह्या प्रोसेसला सबडक्शन असं बोलतात। जो सबडक्टेड क्रस्ट असतो तो त्याच्या खाली असलेल्या मेंटल नावाच्या लेअरमध्ये बुडत जातो आणि तोपर्यंत बुडत जातो जोपर्यंत तो मेंटल नावाच्या लेअरच्या तळाशी पोहोचत नाही तोपर्यंत। क्रस्ट लेअरला सोडून बाकीच्या ज्या खालच्या लेअर आहेत त्या माणसाने प्रत्यक्ष जाऊन एक्सप्लोअर केलेले नाही आहे। इनफॅक्ट माणसाने आत्तापर्यंतचा जो सगळ्यात खोल खड्डा केला आहे तो 12 किलोमीटरपर्यंत खोल आहे आणि विशेष म्हणजे तो खड्डा खणण्यासाठी 20 वर्षे लागली होती। तो मानवनिर्मित केलेला खड्डा द कोला सुपरडे बोरहोल या नावाने ओळखला जातो आणि तो खड्डा रशियामध्ये आहे। 12 किलोमीटरच्या खाली जे होल करायचे इक्विपमेंट असतात ते मेल्ट होतात, त्यामुळे कोणीही यापेक्षा खाली होल करू नाही शकत। तरीसुद्धा सायंटिस्ट लोकांना पृथ्वीच्या आतमध्ये असलेल्या स्ट्रक्चरची बऱ्यापैकी माहिती आहे। त्यांनी ही माहिती भूकंपाच्या लाटा पृथ्वीमधून कशा प्रवास करतात त्या भूकंपाच्या लाटांच्या आधारावर त्यांनी पृथ्वीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या थरांची माहिती काढली। क्रस्ट लेयर हा समुद्र आणि डोंगरापासून 100 किलोमीटर खाली पसरला आहे आणि ह्या क्रस्ट लेयरचं टेम्परेचर हे जसंजसं खाली जाऊ तसं तसं वाढत जातं। क्रस्ट लेयर हा पृथ्वीवर एका कवचासारखा पसरला आहे। क्रस्ट लेयरच्या खाली मेंटल नावाचं एक लेयर आहे। मेंटल लेयर हा पृथ्वीचा सगळ्यात मोठा लेयर आहे आणि तो जवळपास 3000 किलोमीटर एवढा जाड आहे। हा लेयर आयन, मॅग्नेशियम आणि सिलिकॉन यापासून बनलेला आहे। तसेच हा लेयर खूप उष्ण आणि सेमी सॉलिड आहे। ह्या लेयरच्या 100 ते 200 किलोमीटर खाली एवढी जास्त उष्णता वाढते की त्यामुळे दगडसुद्धा मेल्ट होतात। इकडचं टेम्परेचर हे 4000 डिग्री सेल्सिअसपर्यंत असतं। एवढ्या जास्त उष्णतेमुळे त्या ठिकाणचे दगड हे मेल्ट होतात आणि त्या मेल्ट झालेल्या दगडालाच मॅग्मा असं बोलतात। मित्रांनो, ह्या मेंटलच्या अप्पर लेअरला लिथोस्फिअर असे बोलतात। हा लिथोस्फिअर मेंटल आणि क्रस्ट लेअरमधला एक भाग असतो आणि ह्याच लिथोस्फिअरमध्ये असलेल्या खाली जागेतून गरम मॅग्मा ट्रॅव्हल करतो आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतो आणि ज्वालामुखीच्या मधून लावाच्या स्वरूपात बाहेर पडतो। जर आपण अजून पृथ्वीच्या खाली गेलो तर आपण पृथ्वीच्या आउटर कोर ह्या लेअरमध्ये पोहोचतो। हा जो पृथ्वीचा आउटर कोर आहे
हा आयन आणि निकेलपासून बनला आहे। हा भाग पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 5180 किलोमीटरपर्यंत खाली आहे। हा जो लेयर आहे हा लिक्विड स्टेटमध्ये असतो। ह्या लेयरमध्ये 4030 डिग्री सेल्सियसपर्यंत तापमान असतं। आणि मित्रांनो, ह्या आउटर कोरच्या लेयरमुळेच पृथ्वीवर मॅग्नेटिक फील्ड बनली आहे, जी आपल्याला कंपासचा उपयोग करण्यासाठी मदत करते। आउटर कोरच्या खाली एक इनर कोर नावाचा लेयर असतो। इनर कोर हा पृथ्वीमधला सगळ्यात सेंटरमधला लेयर आहे। हा लेयर सॉलिड स्टेटमध्ये असतो आणि आउटर कोर सारखाच हा सुद्धा आयन आणि निकेलपासून बनला आहे। ह्या लेयरचं तापमान हे 5400 डिग्री सेल्सियसपर्यंत असतं। सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान हे सुद्धा जवळपास एवढंच असतं। हा लेयर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 5150 ते 6370 किलोमीटरपर्यंत खोल आहे। मित्रांनो, तुम्ही आता विचार करत असाल की एवढी जास्त उष्णता असताना हा लेयर सॉलिड फॉर्ममध्ये कसं काय राहतो, तर त्यावर वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की हा जो लेयर आहे तो पृथ्वीच्या इतर लेयरच्या प्रेशरमुळे सॉलिड फॉर्ममध्ये राहतो। मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला ऑलरेडी सांगितलं आहे की पृथ्वीच्या मध्यभागापर्यंत कोणीच गेले नाही, इनफॅक्ट 12 किलोमीटरच्या खालीसुद्धा कोणी गेले नाही। असे असताना पृथ्वीच्या सगळे लेयर्स कोणत्या फॉर्ममध्ये आहेत हे आपल्याला कसं काय माहिती पडलं? तर मित्रांनो, पृथ्वीच्या आतमधला अभ्यास करण्यासाठी आपण सेस्मिक वेव्ज याचा उपयोग करतो। मित्रांनो, ह्या सेस्मिक वेव्सचा टायमिंग आणि स्ट्रेंथ हा पृथ्वीच्या आतमध्ये असलेली बनावट कशी आहे हे सांगते। मित्रांनो, सेस्मिक वेव्ज हे एक एनर्जी वेव्ज असते आणि हे वेव्ज तेव्हा फॉर्म होतात जेव्हा पृथ्वीच्या आतमधील असलेल्या मटेरियल यांची हालचाल होते आणि जेव्हा हे वेव्ज पृथ्वीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या लेयरमधून प्रवास करतात तेव्हा लेयरच्या डेन्सिटीप्रमाणे त्या वेव्सची स्पीड कमी जास्त होते आणि ह्या वेव्सच्या आधाराच्या मदतीनेच वैज्ञानिक लोक हे पृथ्वीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या थरांचा अनुमान लावू शकतात। मित्रांनो, पृथ्वीच्या आतमधली खोली मोजण्यासाठी दुसरासुद्धा एक प्रकार आहे आणि तो म्हणजे खोलवर असलेल्या दगडांचा अभ्यास। म्हणजे पृथ्वीच्या मध्यभागामध्ये जे दगड असतात ते बऱ्याच वेळा वॉल्केनिक ॲक्टिव्हिटीमुळे पृथ्वीच्या बाहेर येतात। त्या दगडांची स्टडी करून आपल्याला पृथ्वीच्या आतमधले लेयर्सची माहिती मिळते। भूकंप कसा येतो त्याबद्दल मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला तो व्हिडिओ देखील नक्कीच आवडेल। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांसोबत शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा, त्यामुळे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील। तर थँक्यू फ्रेंड्स।